देशिंग हरोलीतील एक संवेदनशील कवयित्री व उपक्रमशील शिक्षिका म्हणजे सौ मनीषा पाटील हरोलीकर। सौ मनीषा पाटील या श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग येथे शिक्षिका पदावर कार्यरत आहेत। त्या एक उपक्रमशील शिक्षिका व संवेदनशील कवयित्री म्हणून काव्यविश्वात प्रसिद्ध आहेत। देशिंग सारखे आळवाटेवरच्या छोट्या खेड्यात त्यांनी आपली लेखन साधना मोठ्या निष्ठेने जपली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आला पाहिजे या निकळ भावनेतून अभिव्यक्ती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी साहित्य चळवळ राबवत आहेत, म्हणून त्या एक उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षिका म्हणून लौकिकात आहेत। सौ मनीषा पाटील यांचे माती विश्व व पायवाटेवरील दिवे हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विचारमंथन हा भाषण संग्रह लेख लिहिला आहे। सौ मनीषा पाटील महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनातील त्या पुरस्कार प्राप्त आहेत। नुकत्याच बडोदा येथे संपन्न झालेल्या 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमध्ये त्या निमंत्रित म्हणून सन्मानित होत्या। पाहूया आमचे चॅनल प्रतिनिधी यांच्याशी त्यांनी केलेली बातचीत। नमस्कार, आज आपण कवठेमंगळ तालुक्यातील देशिंग येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या शिक्षिका प्राध्यापिका सौ मनीषा पाटील यांची आपण मुलाखत घेणार आहोत। त्या कवठेमंगळ तालुक्यामध्ये कवयित्री म्हणून परिचित आहेत आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। आज आपण प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांची मुलाखत घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्कार, बोला। मी मनीषा पाटील, श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली या ठिकाणी सध्या मी सहायक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे। सर्वप्रथम शेतकरी मराठी न्यूज चॅनेल आणि त्या चॅनेलचे सह संपादक आदरणीय बाळासाहेब गुरव साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी मिळते। मी गेली 20 वर्षे या शाळेमध्ये कार्यरत आहे, तसेच साहित्य क्षेत्रामधील माझी आवड, माझी वाटचाल सुरू आहे। अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठान ची मी अध्यक्ष आहे आणि देशिंग या ठिकाणी गेली 3 वर्षे बालकुमार अभिव्यक्ती साहित्य संमेलनाचं मी आयोजन करते, तसेच चारुतासागर प्रतिष्ठान कवठेमंगळची मी संचालिका म्हणून काम पाहते। गेली 18 वर्षे देशिंगमध्ये जी खूप मोठी परंपरा आहे, दयासागर बन्ने सर यांच्या साथीने आम्ही अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी साहित्य संमेलन घेतो। ही एक वेगळी ओळख या संमेलनाची आहे। तर या प्रतिष्ठानची कार्यवाह म्हणून मी कार्यरत आहे। तसेच कैलासवासी सूर्यकांत पाटील हे जे प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानची सचिव म्हणून मी कार्यरत राहताना काही सामाजिक काम करण्याचा सुद्धा मला आवड आहे। तर मॅडम, तुम्ही तुमची प्राथमिक माहिती आम्हाला तुम्ही दिली। तुम्ही आज ह्या साहित्य क्षेत्रामध्ये आज नावाजलेल्या मोठ्या कवयित्री आहात। तुम्हाला ह्या लेखनाची किंवा कविता लिहिण्याची केव्हापासून तुमच्या मनातमध्ये आवड निर्माण झाली? मला सांगायला अत्यानंद होतोय की मी ज्या शाळेमध्ये शिकले त्याच शाळेमध्ये मी सध्या नोकरी करते। तर श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोलीमध्ये मी जेव्हा विद्यार्थिनी म्हणून होते, तर त्यावेळेस दोन उपक्रमशील शिक्षक त्या शाळेमध्ये होते, कैलासवासी आदरणीय गोस चरणकर सर हे कवी होते, तसेच कथाकार प्राध्यापक यशवंत माळी हे दोघेही शिक्षक आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवत असत, जे साहित्यिक उपक्रम होते, कार्यशाळा घेत असत, लेखन कार्यशाळा, ज्यामधून आमच्या विद्यालयामध्ये त्या काळामध्ये अनेक विद्यार्थी लिहिते झाले आणि त्यापैकी मी एक होते। म्हणजे शब्दांची आवड, कवितेची आवड मला अगदी 7वीपासून लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आत्तासुद्धा आदरणीय वैजनाथ महाजन सर, आदरणीय प्रदीप पाटील सर, आदरणीय सुभाष कवडे सर, तसेच सुनीता राजे पवार ह्या संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने माझी साहित्यिक वाटचाल सुरू आहे। दर्शक हो, वयाच्या 12 वर्षापासून पाटील मॅडम कविता लिहायसाठीचे प्रयत्न करतायत आणि आज त्या एक चांगल्या सुंदर अशा त्या कवयित्री म्हणून
आमच्या सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये त्या नामांकित आहेत, त्यांना अनेक पुरस्कार असे मिळालेले आहेत। तर त्यापैकी त्यांनी ज्या काही कविता संग्रह प्रसिद्ध केल्या त्यापैकी काही कविता आपण त्यांच्याकडून म्हणून घेणार आहोत। मॅडम, तुम्ही ज्या कविता लिहिला त्यापैकी काही कविता तुम्ही आम्हाला गाऊन दाखवू शकता? हो, निश्चितच। माझ्या ज्या कविता आहेत त्या ग्रामीण जीवनाशी नाते सांगणाऱ्या, आपल्या भूमीशी मातीशी नाते सांगणाऱ्या आहेत। तसेच स्त्री जाणीवा हा माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यातीलच मी एक रचना आपल्यासमोर ठेवते। कवितेचं नाव आहे हितगुज। आपण सांगितलं म्हणून मी गेय कविता या ठिकाणी सादर करते। हितगुज। भरलेल्या डोळ्यांना थोडं छलको दे ग, सासुरवासीन हुंदका भिंतींना ऐको दे ग। भरलेल्या डोळ्यांना थोडं छलको दे ग, सासुरवासीन हुंदका भिंतींना ऐको दे ग। पापणी खाली ओढून नसत सार गोठवायचं, पदर तोंडाला लावून नसत सार साठवायचं। तुझी माझी माय दूर दूर आपली माहेरवेस, कोण पुसल पाणी आपलं परकी माणसं परका दे। मैत्रिणी जीवा भावाच्या रडून घेऊ दोघी जणी, असं जगायचं असत अग लिंबोणीच्या झाडावाणी, असं जगायचं असत अग लिंबोणीच्या झाडावाणी, असं जगायचं असत अग लिंबोणीच्या झाडावाणी। धन्यवाद। मॅडमने आपल्या शब्दरूपी काव्याच्या गुंपणातून आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना असं गुंतवावं, आणि इथून त्यांनी ज्या काव्यक्षेत्रामध्ये काही दोन्ही पुस्तकं लिहिली, काव्यसंग्रह लिहिलेत, त्याबद्दल थोडंसं सांगावं। माझे एकूण दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत, पायवाटीवरील दिवे आणि माती विश्व। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मी एक भाषण संग्रह लिहिलेला आहे, ज्या संग्रहाचं नाव आहे विचार मंथन। आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या विद्यालयातील विद्यार्थीसुद्धा लिहिते झालेले आहेत, लिहित आहेत, कारण आम्ही सुद्धा शाळेमध्ये हे उपक्रम घेतो। आज आमच्या विद्यालयातील 6 विद्यार्थिनींचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। आणि आपल्या साहित्य क्षेत्रामधील अनेक नामवंत लोक जे आहेत, म्हणजे भीमराव धुळगुळू सर आहेत, नामदेव भोसले, दयासागर बन्ने, अनिल कुमार पाटील, प्रदीप पाटील, वसंत पाटील सर, महादेव माळी सर, आबासाहेब शिंदे सर, असे अनेक लिहिते हात जे आहेत, हे माणसं आमच्या शाळेमध्ये येतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। आणि त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या शाळेतील शिक्षिका सुरेखा कांबळे मॅडम आहेत, मोहन चव्हाण सर आहेत, आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भोसले मॅडम, तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष जयराज घोरपडे साहेब आणि सचिव बाळासाहेब भोसले, या सर्वांच्यामुळं आमच्या देशिंगची एक पिढी आता लिहिती झालेली आहे, याचं मला खूप मोठं समाधान आहे। आणि त्यामुळं त्यातील एखादा कवी, एखादी कवयित्री भविष्यात महाराष्ट्राला मिळाली तर त्याच्यासारखं एक शिक्षिका म्हणून मला दुसरं समाधान असणार, ही खूप भाग्याची गोष्ट मला वाटते। तर आज मॅडम स्वतः कवयित्री तर आहेतच, पण अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी त्या स्वतः कवी बनून त्यांचं योगदान महाराष्ट्राला मिळावं आणि त्या एक मोठ्या कवयित्री आपल्या कवठेमंका तालुक्यातून पुढे जावेत असं त्यांना मनापासून वाटते। तर त्यांच्या या पूर्ण वाटचालीसाठी आणि तुमच्या भावी कार्यकारीसाठी आमच्या शेतकरी मराठी न्यूज चॅनलच्या वतीनं तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। धन्यवाद। मी आपल्या सर्वांची मनपूर्वक आभारी आहे।
मराठी शेतकरी मराठी न्यूज चॅनेल आणि आदरणीय बाळासाहेब गुरव सर, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण असेच सदैव माझ्या पाठीशी राहावे ही विनंती. तर शेतकरी मराठी न्यूजसाठी देसिंग कवटेमंकाळहून बाळासाहेब गुरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.